नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार विजन वार्षिकी 2022 तुमचं स्वागत करतो. विजन वार्षिकी 2022 नेमकं काय? तर 2022 जेवढे काही महत्त्वाचे घडामोडी घडून गेल्यात आणि ज्यांच्यावरती आपल्याला आयोग क्वेश्चन विचारू शकतो, तर या घडामोडी आपण विजन वार्षिकी 2022 अंतर्गत कम्प्लीट करणार आहे. आता विजन वार्षिकीमध्ये म्हणजे संपूर्ण वर्षाच्या घडामोडी एका लेक्चरमध्ये होतील का? तर ते पॉसिबल नाही आहे. त्यासाठी आपण प्रत्येक लेक्चर हे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये घेणार आहे. आता वेगवेगळ्या कॅटेगरी कोणत्या? तर राष्ट्रीय स्तरावरच्या काही घडामोडी, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी, त्यानंतर जे काही महत्त्वाचे चर्चेतले व्यक्ती होते, मग अशांची काही अपॉइंटमेंट झाली असेल, अवॉर्ड मिळालेले असतील, तर असे व्यक्ती, त्यानंतर ज्या व्यक्तींचं निधन झालेलं आहे असे व्यक्ती, त्याचबरोबर जे काही युद्ध अभ्यास 2022 झाले होते त्याचं एक स्वतंत्र लेक्चर, आणि त्याच कॅटेगरीमध्ये आज आपण महत्त्वाच्या योजना अभ्यासणार आहे. तर आजचं लेक्चर हे विजन वार्षिकी 2022 अंतर्गतचं पहिलं लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण राष्ट्रीय स्तर आणि त्याचबरोबर राज्यस्तरावरती जे काही महत्त्वाच्या योजना सरकारकडून, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्याकडून राबवण्यात आल्यात, त्या योजनांचा अभ्यास या लेक्चरमधून करणार आहे. खूप साऱ्या योजना असतात आणि तुम्हाला माहिती आहे की योजनांवरती आयोग क्वेश्चन विचारतोच. तर भरपूर योजना जर झाल्या आणि लेक्चर खूप मोठं होत गेलं, तर आपण या लेक्चरलासुद्धा दोन पार्ट्समध्ये अभ्यासू, ठीक आहे? तर डायरेक्टली आपण पहिल्या महत्त्वाच्या योजनेकडे येऊ. ही योजना म्हणजे RGSA. हा शॉर्टफॉर्म लक्षात ठेवायचा असतो का? तर हो, शॉर्टफॉर्म लक्षात ठेवला की तुम्हाला त्या योजनेबद्दल त्याचा लाँगफॉर्म पण आठवेल आणि त्या योजनेची माहितीसुद्धा या शॉर्टफॉर्मवरूनच समजते. त्यामुळे प्रत्येक योजनेचा शॉर्टफॉर्म लक्षात ठेवायचा, ठीक आहे? तर RGSA, याच्यात आर फॉर राष्ट्रीय, जी फॉर ग्राम, एस फॉर स्वराज आणि ए फॉर अभियान. तर राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, तर हे या योजनेचं नाव आहे. आता ही योजना रिसेंटली चर्चेमध्ये का आली बरं? कारण आता ही योजना ऑलरेडी 2018 सुरू करण्यात आली होती, राबवण्यात आली होती, यशस्वी ठरली, त्यातून आउटपुट किंवा रिझल्ट चांगले दिसले, आणि म्हणून 2022 केंद्रीय एक बैठक झाली होती. केंद्रीय मंत्र्यांची सगळी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. त्या बैठकीचे अध्यक्ष होते आपले पंतप्रधान. तर 13 एप्रिल 2022 रोजी त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की जी RGSA योजना ऑलरेडी जी सुरू आहे, म्हणजे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान जे ऑलरेडी सुरू आहे, तर ते आपण पुढं 4 वर्षांसाठी असंच सुरू ठेवू. तर हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि तो तिथं पारितसुद्धा झाला, म्हणजे प्रस्ताव हा मंजूर झाला. आणि ही जी योजना आहे, म्हणजे RGSA, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, तर हे आता एक एप्रिल 2022 सुरू झालेलं आहे आणि ते असणार आहे 31 मार्च 2026, ठीक आहे? तर हा कार्यकाल तुम्ही लक्षात ठेवू शकता, कधीपासूनचा आहे, 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2026 ही योजना पुन्हा कार्यरत असणार आहे. म्हणजे हा जो काही योजनेचा कार्यकाल जो आहे, हा बरोबर 15व्या वित्त आयोगाच्या कार्यकाळामध्ये येतो आहे, ठीक आहे? म्हणजे 15वा वित्त आयोग ह्या पूर्ण योजनेची अंमलबजावणी करतो आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे? आता या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे असं जर विचारलं, तर तुम्ही लगेचच सांगू शकाल की या योजनेच्या अंतर्गत पंचायतराज संस्थांना प्रशासकीयदृष्ट्या सक्षम बनवणं किंवा त्यांची सक्षमता वाढवणं हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता प्रशासकीयदृष्ट्या सक्षम बनवणं म्हणजे नेमकं काय? तर ज्या पंचायतराज संस्था आपल्या देशामध्ये कार्यरत आहे, म्हणजे ग्रामीण पातळीवरती अगदी, तर त्यांना स्वतःचे जे काही निर्णय असतात, मग त्या गावाला आत्मनिर्भर बनवणं आहे, म्हणजे समजा त्या गावामध्ये झाडं लावण्याचा कार्यक्रम राबवायचा आहे, तर त्याच्यासाठी सगळ्या व्यवस्था, त्याचं जे प्रशासन आहे हे त्या संस्थांना अगदी सक्षमपणे करता यावं यासाठीचा हा प्रकल्प आहे. मी फक्त एक झाडं लावणं छोटे एक्झाम्पल दिले, पण बाकी बरेच मोठे उद्दिष्ट या योजनेच्या अंतर्गत आहेत, ठीक आहे? या योजनेसाठी एकूण अपेक्षित खर्च जो आहे तो साधारण 5,911 कोटी एवढा आहे, ज्यात केंद्राचा वाटा साधारण 3,700 कोटी असणार आहे आणि राज्यांचा वाटा 2,211 कोटीपर्यंतचा आहे, ठीक आहे? आणि ही जर योजना सक्सेसफुली राबवण्यात आली तर याचा लाभ साधारण 2.78 लाख ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांची शाश्वत विकास उद्दिष्ट गाठण्यासाठी होईल, ठीक आहे? शाश्वत विकास उद्दिष्ट कुठली असतात? तर साधारण आपल्या राज्या आपल्या देशाकडून राष्ट्रीयदृष्ट्या काही महत्त्वाचे विषय आहेत, म्हणजे आपले ते आपल्यासाठी ते
शाश्वत विकास उद्दिष्ट असतात, तर ते 9 वेगवेगळे उद्दिष्ट आहेत की जे या राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत कव्हर केले जातील. जसे की पहिलं म्हणजे गावकऱ्यांचे दारिद्र्यमुक्त आणि सुधारित जीवनमान मिळवणं, म्हणजे गावकऱ्यांसाठी दरिद्री त्यांना म्हणजे दारिद्र्यापासून त्यांना बाहेर काढणं, दारिद्र्यमुक्त बनवणं आणि त्यांना सुधारित जीवनमान जगता यावं याच्यासाठी प्रयत्न करणं. दुसरा विषय तो म्हणजे निरोगी गाव, गाव पण निरोगी असलं पाहिजे, त्याच्यासाठी स्वच्छतेचे कार्यक्रम राबवणं. त्यानंतर बालस्नेही गाव, म्हणजे लहान मुलांसाठी अशा काही उपाययोजना करणं किंवा असे काही प्रकल्प राबवणं की बालकांसाठी, लहान मुलांसाठी त्या गावामध्ये चांगलं वातावरण तयार होईल. ठीक आहे, म्हणजे त्यांच्यासाठी बागा तयार करणं असेल, खेळायची ठिकाणं त्यांच्यासाठी ओपन करणं, तर या सगळ्या गोष्टी. त्यानंतर जलसाठा सक्षम गाव बनवणं, म्हणजे त्या गावामध्ये पाण्याची अडचण येऊ नये याच्यासाठी जलसाठ्याची त्यांना स्वतः सोय करता यावी. ठीक आहे, हे सगळं प्रशासनाअंतर्गतच येतं ना, की ते गाव चालवायसाठी ज्या ज्या गोष्टी कामी पडतात ह्या सगळ्या गोष्टी त्या पर्टिक्युलर गावाला किंवा त्या पंचायत संस्थेला करता यावी. ठीक आहे, पाचवं उद्दिष्ट आहे ते म्हणजे स्वच्छ आणि हरित गाव. सहावं उद्दिष्ट आहे की त्या गावात आत्मनिर्भर पायाभूत सुविधा निर्माण करणं. सातवं उद्दिष्ट किंवा सातवा विषय तो म्हणजे सामाजिकदृष्ट्या सुरक्षित ते गाव असलं पाहिजे. आठवा उद्दिष्ट आहे ते म्हणजे उत्तम प्रशासन असलेली गावं तयार करायची. आणि नववा विषय आहे म्हणजे जो आपल्या देशासाठीचा शाश्वत विकास उद्दिष्टांमधलं नववं उद्दिष्ट, ते म्हणजे विकासात स्त्री आणि पुरुष यांना समान संधी मिळावी किंवा त्यांच्यामध्ये समानता असलेली गावं. ठीक आहे, तर हे सगळे उद्दिष्ट जर आपल्याला किंवा ह्या सगळ्या विषयांमध्ये जर आपल्याला प्राधान्य मिळवायचं आहे तर त्यासाठी म्हणून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान हे राबवण्यात येते, ज्या अंतर्गत केंद्र आणि राज्य हे एक ठराविक वाट्यानुसार काम करत आहेत. म्हणजे याच्यामध्ये ना केंद्राचा वाटा हा 60 आणि राज्याचा 40 असा असणार आहे राज्यांसाठी. पण हाच वाटा जर आपण केंद्रशासित प्रदेशांसाठी बघितला तर तो असणार आहे 90:10. म्हणजे काय, जर एखादं पर्टिक्युलर आपण राज्य बघूयात, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र, तर महाराष्ट्रामध्ये जेवढा काही पैसा खर्च होणार आहे तर त्याचा केंद्राचा वाटा असणारे 60% किंवा 60 एवढा आणि राज्याचा वाटा असणारे 40%. म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये 100 कोटी रुपये खर्च करायचे या प्रकल्पांसाठी, तर त्यापैकी 60 कोटींचा वाटा आपला केंद्राचा असणार आणि 40 करोड किंवा 40 कोटींचा वाटा हा राज्य सरकार उचलणार. ठीक आहे, तर राज्यासाठीचा हा वाटा अर्थसहाय्य जे असणारे ते 60:40 असणारे. आणि या व्यतिरिक्त जे इतर राज्य आहेत जसं की डोंगराळ भागातली राज्य, ईशान्य डोंगरातली राज्य म्हणजे नॉर्थ ईस्टर्न स्टेट, हिमालयन स्टेट आणि जम्मू काश्मीर प्रशासकीय केंद्रशासित प्रदेश, तर या सगळ्यांचा वाटा हा 90:10 असणार आहे. म्हणजे इथं जर 100 कोटी समजा जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात खर्चायचे आहेत तर 90 कोटींचा वाटा केंद्राचा असणार आणि 10 कोटींचा वाटा जम्मू काश्मीरचा असणार. ठीक आहे, आणि इतर जे आता याच्या व्यतिरिक्त सगळे फक्त जे राहिलेले केंद्रशासित प्रदेश आहेत तर इथं केंद्र सरकारचाच पूर्ण वाटा असणार आहे, तो असणार 100%. म्हणजे जेवढा काही खर्च होईल हा केंद्र शासनाकडूनच केला जाईल. ठीक आहे, तर ही विभागणी लक्षात ठेवा, कारण याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येतात, केंद्राचा राज्याचा वाटा काय आहे, तर असे क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. ऑलरेडी तुम्हीसुद्धा बघितले असतील, जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करत असाल तर अशा गोष्टी तुम्हाला आढळतील. ठीक आहे, आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की RGSA म्हणजे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान हे ऑलरेडी 2018 राबवण्यात आलं होतं, तर 2018-19 हे आर्थिक वर्ष ते 21-22 या आर्थिक वर्षामध्ये त्याची अंमलबजावणी झाली होती. तर त्यावेळेस काय झालं होतं, त्यावेळेस कोणते उद्दिष्ट प्राप्त करता आले किंवा कशी प्रगती झाली त्या योजनेची, तर पंचायतींना प्रोत्साहन देण्यात आलं होतं आणि केंद्रीय स्तरावरती जे इतर उपकार्यक्रम राबवले जातात, मग ई पंचायतींसंदर्भातचे असतील तर ई पंचायतींवरील मिशन मोड प्रकल्प हे या म्हणजे 2018-19 या आर्थिक वर्ष ते 21-22 या आर्थिक वर्षामध्ये ज्यावेळेस RGSA राबवण्यात आली होती, म्हणजे त्यावेळेस म्हणजे मागच्या RGSA काय उद्दिष्ट ठेवलं होतं की सगळ्या ज्या पंचायती आहेत ह्या म्हणजे ई पंचायतींमध्ये मिशन मोड पद्धतीने प्रकल्प राबवायचा आहे आणि जे केंद्रीय स्तरावरती उपप्रकल्प असतात तर त्याची अंमलबजावणी करायची आहे आणि पंचायतींना प्रोत्साहन द्यायचं आहे, तर हे घटक मागच्या योजनेमध्ये राबवण्यात आले होते. ठीक आहे, तर एवढ्या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाकीची काही आकडेवारी असते की किती खर्च करण्यात आला हे ते, तर ते एवढं डिटेलमध्ये कोणी विचारणार नाही, फक्त तुम्हाला खर्चाची विभागणी समजायला पाहिजे. ठीक आहे,
पुढच्या आपण इंटरेस्टिंग योजनेकडे जाऊ. ही योजना म्हणजे प्रधानमंत्री टी बी मुक्त भारत अभियान. प्रधानमंत्री टी बी मुक्त भारत अभियान ही योजना 9 सप्टेंबर 2022 रोजी सुरू करण्यात आली, किंवा हे अभियान 9 सप्टेंबरला सुरू करण्यात आलं 2022 आणि 2025 देशातून क्षयरोगाचं निर्मूलन करायचं आहे, तर याच्या उद्दिष्टाने ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस, टी बी जे आहे, तर टी बी मुक्त भारत अभियान याची सुरुवात ही 9 सप्टेंबर 2022 करण्यात आली. 2025 आपल्याला आपला देश हा टी बी मुक्त करायचा आहे, आणि ह्या अभियानाची सुरुवात ही आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ते यांनी केलेली आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की या अभियानाची सुरुवात कुणी केली, किंवा याचा उद्घाटन सोहळ्यात कोण आलं होतं, कुणाच्या हस्ते हे सुरू करण्यात आली, तर ती म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. ठीक आहे, लक्षात ठेवायचं बरं का, याच्यावरती क्वेश्चन येतात. आता याच्यात महत्त्वाची काही आकडेवारी आहे, जसं की संपूर्ण जगाच्या लोकसंख्येशी जर तुलना केली तर भारतीय हे साधारण 20% आसपास आहेत, 20% सुद्धा कमीच आहेत. पण इथं जर आपण टी बीच्या रोगांची संख्या जर पकडली, टी बीने ग्रस्त किंवा क्षयरोगाचे रोगी किती आहेत संपूर्ण जगाच्या तुलनेत, तर संपूर्ण जगाच्या तुलनेमध्ये भारतामध्ये टी बी रोग्यांची संख्या ही 25% जास्त आहे. म्हणजे बघा, जरी आपण जगाच्या लोकसंख्येच्या 20% जरी कमी असू, पण तरी टी बीच्या ग्रस्त लोकसंख्येमध्ये मात्र आपण 25% जास्तचा वाटा उचललो आहे. ठीक आहे, आणि संयुक्त राष्ट्राचं एक जे शाश्वत विकास अभियान आहेत किंवा उद्दिष्ट जे आहे, तर याच्यानुसार सर्व देशांनी 2030 स्वतःला क्षयरोगापासून मुक्त करायचं आहे, अशा प्रकारचं उद्दिष्ट हे संयुक्त राष्ट्राचं आहे. ठीक आहे, म्हणजे युनायटेड नेशन्सने जे काही गोल ठरवले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत त्यांचे, तर या अंतर्गत SDGच्या अंतर्गत जे गोल आहे संपूर्ण जगातून टी बी मुक्त करण्याचं, तर ते 2030 आहे. पण भारताचं मात्र 5 वर्ष आधीचच ठेवलं आहे आपण, आणि 2025 आपण टी बी मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतो आहे. त्याच्यासाठीचं हे प्रधानमंत्री टी बी मुक्त भारत अभियान. ओके, हे काही महत्त्वाचे फॅक्ट्स किंवा इन्फॉर्मेशन आहे, लक्षात ठेवायचीच आहे आपल्याला. आता आपल्या देशामध्ये ना इतर जे संसर्गजन्य रोग आहेत, तर त्या तुलनेमध्ये क्षयरोगामध्ये ज्यांचा मृत्यू होतो अशांची संख्या जास्त आहे. म्हणजे हा टी बी हा एक संसर्गजन्य रोग आहे, आणि इतर संसर्गजन्य रोगाच्या तुलनेमध्ये टी बीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्यासुद्धा जास्त आहे. राष्ट्रपतींनी निक्षय हा मित्र उपक्रमसुद्धा सुरू केला आहे. आता या निक्षय मित्र अभियानाअंतर्गत किंवा या उपक्रमाअंतर्गत काय होतं की ज्याला क्षयरोग झाला आहे तर अशा क्षयरोगाला उपचारादरम्यान अतिरिक्त निदान पोषण दिलं जाईल, व्यावसायिक मदतसुद्धा त्याला दिली जाईल, तर अशा प्रकारचं हे निक्षय मित्र उपक्रम. ठीक आहे, आणि निक्षय 2.0 असं एक पोर्टलसुद्धा सुरू करण्यात आलं आहे. हे 2025 असणार आहे, आणि त्या अंतर्गत म्हणजे उपचारासाठी त्यांना जेवढी काही अतिरिक्त मदत करता येईल, तर ती 2025 या निक्षय 2.0 पोर्टलच्या माध्यमातूनसुद्धा केली जाईल. ठीक आहे, तर हा जो उपक्रम आहे किंवा हा जो एक अभियान आहे प्रधानमंत्री टी बी मुक्त भारत अभियान, हे लक्षात ठेवा. पुढच्या योजनेकडे आपण जाऊ, PM श्री योजना. आता इथंसुद्धा शॉर्ट फॉर्म आहे, PM म्हणजे पंतप्रधान, आणि जे श्री आहे तर श्रीमध्ये श्रीचा लॉंग फॉर्म होतो स्कूल फॉर रायझिंग इंडिया. ठीक आहे, श्रीचा लॉंग फॉर्म काय, स्कूल फॉर रायझिंग इंडिया. तर ही योजना ही साधारण 14,500 शाळांमध्ये राबवली जाणार आहे. योजना कशी आहे तर खूप महत्त्वाची योजना आहे, आणि संपूर्ण देशाचा जे एज्युकेशन पॉलिसी आहे किंवा एज्युकेशन स्ट्रक्चर आहे हेच पूर्ण या योजना राबवल्यानंतर चेंज होईल, तर या अपेक्षेने ही योजना सुरू करण्यात आली आहे. नेमकं आता याच्यामध्ये काय केलं जाईल, तर ही योजना ही पूर्णपणे केंद्राकडूनच प्रायोजित केलेली आहे, म्हणजे केंद्र याची पूर्ण जबाबदारी पार पाडेल, म्हणजे त्याची पूर्ण अंमलबजावणी केंद्राकडून केली जाईल. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी काही शाळा निवडल्या आहेत, 14,500 शाळा ह्या पायलट स्वरूपामध्ये निवडल्या गेल्या आहेत. म्हणजे सुरुवातीला या 14,500 शाळांमध्ये श्री योजना राबवल्यानंतर, म्हणजे श्री योजना राबवली जाते ज्या अंतर्गत आपण जे एक राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवणार आहे, तर त्याची एक रंगीत तालीम म्हणून आपण ह्या 14,500 शाळांमध्ये ती राबवतो आहे. ठीक आहे, या शाळांमध्ये शिकवण्यासाठी अत्याधुनिक आणि समग्र पद्धतीचा वापर केला जाईल, त्याचबरोबर संशोधन आधारित शिक्षणावरती इथं भर दिला जाणार आहे, म्हणजे थोडं प्रॅक्टिकल ओरिएंटेड अप्रोच असणार आहे या शाळांमध्ये शिकवताना.
अत्याधुनिक पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम, खेळाच्या सुद्धा वेगवेगळ्या सोयी, तर अशा सगळ्या गोष्टींनी सुसज्ज असलेल्या या शाळा असतील. या शाळांवरती, या गोष्टींवरती जास्त भर दिला जाणार आहे. ही योजना 2022-23 ते 2026 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी राबवली जाईल, ज्याच्यासाठी साधारण 27,360 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पाला मंजूर करण्यात आला आहे. ठीक आहे, तर 2022-23 ते 2026 या 5 वर्षांसाठी ही योजना राबवली जाणार आहे. आणि याच्यासाठी पूर्णपणे केंद्र ही योजना राबवतोय, तर पूर्णपणे केंद्र याचा खर्च करतो आहे. ठीक आहे, PM श्री शाळांना हरित शाळा म्हणून सुद्धा विकसित केलं जाईल. म्हणजे ते थोडं ई स्कूल्स म्हणजे नेमकं कसं कल्चर असणार आहे माहिती का, की तिथं लिखाण कामावरती जास्त भर न देता प्रॅक्टिकल ओरिएंटेड गोष्टी शिकवल्या जातील. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कागदमुक्त आपण बऱ्याचशा गोष्टी करतो ना, आपण त्याला मग त्या गोष्टींना डिजिटल म्हणतो किंवा ई गोष्टी म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल, तुम्हाला तुमच्या घरी लाईट बिल येत असेल बघा, पेपर कॉपी येत असेल मे बी, तर त्यांनी एक ऑप्शन तिथं दिला आहे, आपल्या मंडळाने तसा ऑप्शन दिला आहे की जर तुम्हाला ही ई कॉपी नको असेल तर तसं तुम्ही आम्हाला ईमेल करा किंवा तशा पद्धतीने वेबसाईटवरती जाऊन अपडेट करा की ही हा पेपर आमच्या घरी नाही आला पाहिजे, त्या बदल्यात तुमचे 10 रुपयेसुद्धा वाचतात. ठीक आहे, या गोष्टींना आपण म्हणतो की ई पेपर किंवा डिजिटल. तर ह्या शाळासुद्धा हरित शाळा म्हणून बनवणं हा सुद्धा या PM श्री योजनेअंतर्गतचा मुख्य उद्देश आहे, किंवा या अंतर्गत त्या विकसित केल्या जातील. ठीक आहे, पुढची महत्त्वाची योजना आपण बघू. ही योजना अतिशय महत्त्वाची आहे आणि प्रॉबॅबिलिटी आहे की एखादा क्वेश्चन या योजनेवरती आपल्याला बनवू शकतो. योजना म्हणजे वन नेशन वन फर्टिलायझर, एक राष्ट्र एक खत. तर हे योजनेमध्ये नेमकं काय केलं जाणार आहे, तर जे काही सारखे आणि कॉमनली यूज होणारे जे खतं आहेत, तर त्या खतांसाठी वेगवेगळे ब्रँड न ठेवता एकच ब्रँड असेल आणि त्या ब्रँडचं नाव असणार आहे भारत. म्हणजे कसं, तर 2 ऑक्टोबर 2022 देशामध्ये सर्व प्रकारच्या खतांसाठी भारत नावाच्या एकाच ब्रँडखाली ती विकसित केली जातील, अशा प्रकारची ही योजना आहे. या योजनेद्वारा देशातील खत कंपन्यांच्या ब्रँडमध्ये एक समानता आणायची आहे. आणि ही योजना लागू झाल्यानंतर युरिया, त्यानंतर डाय अमोनिया फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश आणि त्याचबरोबर NPK जी खतं आहेत. आता NPK म्हणजे नेमकं काय, तर इथं N फॉर नायट्रोजन, P फॉर फॉस्फरस आणि K फॉर पोटॅशियम. तर ही जी सगळी खतं आहेत, तर ती विक्री करताना एकाच ब्रँड अंतर्गत म्हणजे भारत या ब्रँडकडूनच ती विकली जातील. 2 ऑक्टोबरपासूनच ती भारत युरिया, भारत DAP, भारत MOP आणि भारत NPK तर या नावाखाली बाजारामध्ये उपलब्ध असतील. मग आता तुम्ही म्हणाल की सर, जे आधी पॅकेट बनवून ठेवले ज्या पिशव्या आहेत, तर त्यांचं काय होणार, तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक टाईमफ्रेम दिला आहे. आता ही जी योजना आहे ना पर्टिक्युलर, तर ही खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रामधल्या सगळ्या म्हणजे दोन्ही प्रकारच्या कंपन्यांसाठी लागू असणारे, दोन्ही प्रकारच्या कंपन्यांनी भारत याच ब्रँडचा वापर करायचा आहे. ठीक आहे, 15 सप्टेंबर 2022 खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना जुन्या डिझाईनच्या त्यांच्या ज्या पिशव्या असतील तर त्या खरेदी करण्याची परवानगी नाही आहे. आणि 22 डिसेंबर 2022 जुन्या ज्या पिशव्या होत्या ह्या त्यांना संपवाव्या लागणार होत्या, तर त्या संपल्यात. आणि आता ऑलरेडी वन नेशन वन फर्टिलायझरच्या अंतर्गत हे अशा प्रकारचे नवीन तुम्हाला एक सिंगल ब्रँडचे पॅकेट अवेलेबल झालेले दिसतील. आता या योजनेचा नेमका फायदा काय होणार आहे माहिती का, तर ज्यावेळेस शेतकरी एखादं खत विकत घ्यायला दुकानात जातो ना, तर तिथं गेल्यावरती त्याला पर्टिक्युलर समजणार आहे की आपल्याला काय पाहिजे, NPK पाहिजे ना, तर हां तो दुकानदाराला NPK मागल, त्याला भारत NPK पिशवी मिळणार आणि तो निघून जाईल. पण आधी काय होत होतं, NPK त्याला समजा घ्यायचं आहे, पण तो भरपूर त्याच्यासमोर ऑप्शन असल्यामुळं किंवा भरपूर कन्फ्युजन असल्यामुळं कोणतं नेमकं खत आपण वापरलं पाहिजे याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये शंका निर्माण असायची, किंवा त्याला हे गोष्टी समजत नव्हत्या. तर हे सगळं सोपं व्हावं बरेचसे याच्यामागचे आणखीनही रिझन आहेत. आय होप तुम्हाला थोडक्यात याची माहिती समजली असेल. पुढच्या महत्त्वाच्या योजनेकडे आपण जाऊ. ही योजना म्हणजे स्माईल 75 इनिशिएटिव्ह उपक्रम, किंवा ही एक योजना उपक्रम आहे. हा 75 म्हणजे काय, की हा पर्टिक्युलर पहिल्यांदा 75 वेगवेगळ्या महानगरपालिकांसाठी राबवण्यात येणार आहे, त्यानंतर तो सगळ्या म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गावांमध्ये तो राबवला जाईल अशी एक अपेक्षा आहे.
खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे. तुम्हीसुद्धा विचार करून बघा की हे आधी का आपण नाही केलं, ह्या गोष्टी आपण आधी का नव्हतो करत, कारण खूप चांगला प्रकल्प आहे, खूप चांगला हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाअंतर्गत नेमकं काय होईल, तर जे भीक मागून उपजीविका किंवा भीक मागून जगणारे जे लोक आपल्याला बघायला मिळतात आजूबाजूला जे दिसतात, तर त्यांचं पुनर्वसन करण्यासंदर्भाची ही योजना आहे, हा एक कार्यक्रम आहे. तर आपण सविस्तर याची माहिती जाणून घेऊ. आपल्या देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी नवी दिल्लीमध्ये निजामुद्दीन मेट्रो स्टेशनजवळ शेल्टर होममध्ये स्माईल 75 इनिशिएटिव्हचा सुरुवात केली, या उपक्रमाची सुरुवात केली. जे भीक मागून उपजीविका करणारे जे व्यक्ती आहेत, तर यांचा सर्वसमावेशक पुनर्वसन करण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 महानगरपालिकांची निवड केली आहे की ज्या अंतर्गत स्माईल 75 इनिशिएटिव्ह हे राबवण्यात येणार आहे. ठीक आहे, मग आता हे 75 महानगरपालिकांची नावं वगैरे काही एक्झाममध्ये विचारतात का, तर नाहीत विचारत, त्या गोष्टींमध्ये पडायचं नसतं. स्माईल 75 इनिशिएटिव्ह हा खालीलपैकी कोणत्या गोष्टी संदर्भात आहे, तर भीक मागून उपजीविका करणाऱ्या लोकांचं पुनर्वसन करणं किंवा त्यांना सक्षम बनवणं या संदर्भाची ही योजना आहे. हा विषय तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, उपक्रमासाठी जो निधी असणार आहे हा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून 2025-26 साधारण 100 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. ठीक आहे, तर या योजनेसाठी साधारण 100 कोटी रुपये एवढे खर्च केले जाणार आहेत. उपक्रमाचं उद्दिष्ट असं आहे की भारत निर्माण आपण झालं आहे, 75 वर्ष आपल्या भारताला झाले आहेत, पण तरी देखील भारतामध्ये जे असे भीक मागून जगणारे जे आहेत, तर यांना त्यांचे मूलभूत हक्क राहू द्या, बाकी इतर गोष्टी राहू द्या, पण त्यांना अगदी बेसिक गोष्टी मिळालेल्या नाही आहेत, तर त्याची पूर्तता करणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं हा उद्देश या स्माईल 75 इनिशिएटिव्हचा आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला स्माईल 75 इनिशिएटिव्हसुद्धा समजलं असेल. ॲक्च्युली कसं आहे, प्रत्येक योजनेमध्ये ना तुम्हाला तो विषय समजणं, लक्षात ठेवणं हेच जास्त चॅलेंजिंग टास्क असतं. बाकी डेटा अगदी डिटेलमध्ये कोणी विचारणार नाही आहे, फक्त तुम्हाला त्या योजनेविषयीचा जो काही त्याचा टॉपिक आहे, त्याचा मुद्दा काय, त्याचं उद्दिष्ट काय, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढच्या आपण महत्त्वाच्या योजनेकडे घेऊ. ही योजना म्हणजे स्वच्छ सागर सुरक्षित सागर मोहीम. सागर म्हणजे समुद्र किनारा किंवा समुद्र, आणि ही स्वच्छ आणि त्या सागर किनाऱ्याला किंवा समुद्राला स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासंदर्भातची मोहीम आहे. तर ही नेमकी मोहीम कसली, तर 75 दिवसांची नागरिकांच्या नेतृत्वाखाली सामूहिक कृतीने सागरी आरोग्य सुधारण्यासाठीची ही मोहीम होती. 5 जुलै 2022 ही मोहीम सुरू करण्यात आली होती आणि 3 वेगवेगळे उद्दिष्ट या मोहिमेच्या अंतर्गत 75 दिवसांमध्ये नागरिकांच्याच इनिशिएटिव्हने ही सुरू करण्यात आली होती. नागरिकांनाच ती 3 उद्दिष्ट पूर्ण करायची होती. एक म्हणजे याच्यात 3 मूलभूत उद्दिष्ट कुठली, तर जबाबदारीने वापर, म्हणजे आपल्याला जे नैसर्गिक साधन संपत्ती मिळाली आहे, निसर्ग किनारा मिळाला आहे, तर त्याला जबाबदारीपूर्ण आपल्याला वापर करायचा आहे त्याचा. ठीक आहे, म्हणजे असं कुठेही कचरा फेकला तर अशा गोष्टी नाही करायच्या, आपण त्या गोष्टीसाठी जबाबदारपणे त्या गोष्टीचा वापर करायचा आहे. घरातला कचरा हा वेगळा करायचा, त्यानंतर जबाबदारीने त्याची विल्हेवाट लावायची. तर हे 3 मुख्य उद्दिष्ट 75 दिवसांसाठी म्हणून नागरिकांच्याच नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेच्या अंतर्गत सुरू होते. ठीक आहे, स्वच्छ सागर सुरक्षित सागर किंवा स्वच्छ किनारा सुरक्षित समुद्र, तर हा ही जी योजना आहे किंवा ही जी मोहीम होती, तर ती 17 सप्टेंबर 2022 संपणार होती. आता 17 सप्टेंबर 2022 का, तर हा आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप डे असतो. ठीक आहे, तर 17 सप्टेंबर लक्षात ठेवू शकता, 17 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप डे असतो. या योजनेच्या अंतर्गत भारतामधली साधारण 7500 किलोमीटरची जी लांबी आहे, तिथले 75च्यापेक्षा जास्त ठिकाणं, तर असे जे काही समुद्रकिनाऱ्याचे जे ठिकाणं असतात, तर ती त्यांची साफसफाई करणं हे या उपक्रमाअंतर्गत मोहीम म्हणून राबवण्यात आली. आणि सागर किनाऱ्यावरती साधारण 1500 टन सागरी कचऱ्याची विल्हेवाटसुद्धा लावण्यात आली, हे सुद्धा या योजनेचंच उद्दिष्ट होतं. मुंबईमधलं जुहू बीच असेल, गिरगाव चौपाटी, मांडवी बीच, मुरुड किनारा, त्यानंतर चिखली किनारा, तर या सगळ्या ठिकाणांचा समावेशसुद्धा या योजनेअंतर्गत करण्यात आला होता. जनजागृती करण्यासाठी म्हणून, म्हणजे साफसफाई आपण करायची आहे किनारपट्टींची, तर त्याची जनजागृती करण्यासाठी म्हणून इको मित्रम हे मोबाईल ॲपसुद्धा सुरू करण्यात आलं होतं.
आणि 17 सप्टेंबर 2022 रोजीच्या समुद्र किनाऱ्यावरच्या स्वच्छतेमध्ये सर्व सामान्य नागरिकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं, तर यासाठी ऐच्छिक जे काही नागरिक आहेत तर त्यांनी नोंदणी या ॲपच्या माध्यमातून केली होती. ठीक आहे, तर कोणतं ॲप आहे, इको मित्रम, हे कशाला राबवण्यात आलं किंवा हे ॲप का सुरू करण्यात आलं, तर जी स्वच्छ सागर सुरक्षित सागर ही जी मोहीम होती तर ही राबवण्यासाठी लोकांना तिथे ॲपच्या माध्यमातून तिथे रजिस्ट्रेशन करता यावं आणि त्यांनासुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी होता यावं यासाठी हे ॲप लॉन्च करण्यात आलं होतं. आणि एकूणच ही जी स्वच्छ सागर सुरक्षित सागर ही जी मोहीम आहे ही तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून समजली असेल. ठीक आहे, पुढच्या महत्त्वाच्या योजनेकडे आपण येऊ. ही योजना मला वाटतं की अतिशय महत्त्वाची आहे आणि एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. ही योजना कलाकारांसंदर्भाची आहे. ही अशा प्रकारची कलाकारांसाठी म्हणून खास राबवण्यात येणारी देशातली पहिलीच योजना आहे. या योजनेअंतर्गत काय आहे तर कलाकारांसाठी निवृत्ती वेतन आणि वैदिक मदत करणारी ही योजना आहे. ठीक आहे, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ही योजना राबवलेली आहे. देशातली ही अशा प्रकारची पहिलीच योजना आहे आणि याचं उद्दिष्ट काय की जे विशिष्ट कलाकार असतील कलाक्षेत्रामधले साहित्य क्षेत्रामधले तर यांच्या लक्षणीय योगदानासाठी म्हणून आणि त्यांच्यावरती समजा हलाखाची परिस्थिती असेल तर त्यांना त्या परिस्थितीमधून बाहेर काढता यावं, त्यांच्या वृद्ध अवस्थेत त्यांना हातभार लागावा, आर्थिक आणि सामाजिक त्यांना मदत मिळावी, तर यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, ज्या कलाकारांचं वय 60 अधिक आहे, 60 जास्त झालं आहे आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न 48,000 कमी आहे असे कलाकार हे या योजनेसाठी पात्र असतील. ठीक आहे, पात्रतेचा निकष काय की म्हणजे असा एखादा कलाकार हवा आहे की ज्याचं वय 60 जास्त आहे. कलाकार नेमका आता कसा असतो, जो स्टेजवरती परफॉर्म करतो, जो प्रोफेशनल असतात ते का कसे, तर याच्यामध्ये दोन्ही म्हणजे प्रोफेशनल आणि बिगर प्रोफेशनल, म्हणजे व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक, किंवा जे हौशी कलाकार असतात. तर तुम्ही बघत असाल की आपल्याला असे काही लोक पण बघायला मिळतात बघा जे भैरूपी आपण त्यांना म्हणतो, म्हणजे ते काय पोलिसाचा गणवेश घालून येतील, तर ते एक कलाकारच आहेत ना. त्यानंतर आपल्याला रस्त्यावरती कधी जनजागृतीसाठी सुद्धा काही लोक नाटक करतात तर ते सुद्धा कलाकारच आहेत. तर हौशी असतील किंवा व्यावसायिक असतील किंवा बिगर व्यावसायिक, तर असे कुठल्याही प्रकारचे जे कलाकार आहे ज्यांचं वय 60 अधिक असेल आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 48,000 कमी आहे, तर असे हे कलाकार हे या योजनेसाठी पात्र असतील. ठीक आहे, त्यांचा क्रायटेरिया लक्षात ठेवायचा आहे. एक्झाममध्ये हा क्रायटेरिया एखाद्या पर्यायामध्ये दिसेलच. ठीक आहे, म्हणजे एक्झाममध्ये समजा 3-4 जर क्वेश्चन आला, अ ब कड आणि याच्यापैकी खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे हे ओळखा असं जर आलं, तर अ चुकीचं आहे का ब कुठलं चुकीचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवाय, म्हणजे हे तुम्हाला समजणार कधी जर ही योजना लक्षात ठेवली तर. ठीक आहे, ठीक आहे. आता सांस्कृतिक मंत्रालयाकडून किंवा केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून ही योजना राबवण्यात येते ना, अशीच योजना ही सध्या कार्यरत असलेल्या कलाकारांसाठीसुद्धा आहे, म्हणजे त्यांच्यासाठी फेलोशिपसुद्धा किंवा शिष्यवृत्तीसुद्धा आपलं केंद्रीय सांस्कृतिक संवर्धन मंत्रालय हे राबवतं. ओके, आता या योजनेमध्ये ना 3 मुख्य घटक आहेत, ते कोणते. तर पहिला जो घटक आहे तो असा आहे की असे कलाकार की ज्यांचं वय हे 18-25 दरम्यान आहे, म्हणजे हे तरुण गटातील कलाकार आपण त्यांना म्हणू, तर ते 2 कालावधीसाठी 4 अर्धवार्षिक हप्त्यामध्ये दर महिना 5,000 शिष्यवृत्ती त्यांना दिली जाईल. ठीक आहे, म्हणजे किती वर्षांसाठी त्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे, 2 4 वेगवेगळ्या समान अर्धवार्षिक हप्त्यांमध्ये, म्हणजे दर आता 2 आपण 6-6 4 हप्ते करूयात आणि यांना दरमहा 5,000 शिष्यवृत्ती मिळेल. ठीक आहे, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जे उमेदवार असतील ना तर त्यांना किमान 5 गुरूंच्या किंवा एखाद्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे एखादा कलाकार समजा 18-25 आपण बघतो ना या कॅटेगरीसाठी, तर लेट्स से की 14-19 तो एखाद्या गुरुच्या किंवा एखाद्या संस्थेच्या अंतर्गत त्यांनी कलेचं प्रशिक्षण घेतलं आहे तरच तो या स्कॉलरशिपसाठी इलिजिबल असणार आहे. ठीक आहे, दुसरा मुख्य घटक आहे या फेलोशिपचा, तो म्हणजे
असे कलाक्षेत्राशी संबंधित किंवा ज्यांनी संशोधनच केलं आहे कलाक्षेत्रामध्ये, असे ज्यांचं वय 40 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, तर अशा कलाकारांना सुद्धा 4 समान हप्त्यांमध्ये, अर्धवार्षिकी हप्त्यांमध्ये दर महिन्याला 20,000 रुपये फेलोशिप, त्यांना जेस्ट फेलोशिप दिली जाईल. ठीक आहे. जेस्ट फेलोशिप कशी दिली जाईल, तर त्या व्यक्तीचं वय 40 पेक्षा जास्त असावं आणि त्यांनी संशोधनच केलं आहे कलाक्षेत्रामध्ये, तर असा व्यक्ती असेल तर त्याला 20,000 रुपये प्रतिमहा अशी फेलोशिप दिली जाईल. आता जर 25 ते 40 असं जे वयोगट आहे, तर अशा कलाकारांना 10,000 रुपये प्रतिमहा अशी सुद्धा फेलोशिप योजना ही आपल्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत राबवण्यात येते आहे. ठीक आहे. आता प्रत्येक वर्षामध्ये वेगवेगळ्या बॅचेस असतील फेलोशिपच्या, असं नाही की एकाच बॅचमध्ये 4-5 हजार एकत्र कलाकारांना शिष्यवृत्ती मिळते, असं नाही होणार. तर दरवर्षी बॅचेस असणार आहे आणि सुमारे 400 ज्येष्ठ कलाकारांची निवड त्या बॅचसाठी केली जाईल. म्हणजे 40 वयापेक्षा जास्त असतील तर संपूर्ण देशभरातून असे 40 कलाकार निवडले जाऊ शकतात आणि त्यांना साधारण 20,000 रुपये प्रतिमहा फेलोशिप दिली जाईल. आणि जे कनिष्ठ फेलोशिप आहे तर ती सुद्धा साधारण 400 बॅचमध्ये दरवर्षी दिली जाईल. ठीक आहे. कनिष्ठ फेलोशिप म्हणजे कुठली, की जे 18 ते 25 वयोगटाचे जे कलाकार आहेत, तरुण कलाकार, तर ते ज्यांना 5,000 रुपये प्रतिमहा स्कॉलरशिप मिळणार आहे असे. ठीक आहे. तर हे काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता याच्यासाठी ना कुणाची निवड केली जायची, म्हणजे पात्र कलाकार कोण, हे कसं ठरवायचं, तर याच्यासाठी म्हणून तज्ज्ञ समितीकडूनच यांना फेलोशिप द्यायची किंवा त्यांची निवड केली जाणार आहे, हे पण तुम्हाला माहिती असं. म्हणजे अशी समिती गठीत केली जातील केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत आणि त्या तज्ज्ञ समितीकडूनच असे काही कलाकार ठरवले जातील की ज्यांना ज्येष्ठ आणि कनिष्ठ फेलोशिप दिली जाईल. ठीक आहे. आणि कलाक्षेत्राशी संबंधित आणखीन एक महत्त्वाची फेलोशिप आहे, नाव फक्त लक्षात ठेवलं तरी चालेल, ती म्हणजे टॅगोर राष्ट्रीय फेलोशिप. तर टॅगोर राष्ट्रीय फेलोशिप ही कशा संदर्भात आहे असं जर विचारलं, तर ती कलाकारांशी संबंधित आहे आणि कलाक्षेत्रामध्ये जर संशोधन केलं असेल त्याच्या संदर्भात सुद्धा आहे. कारण टॅगोर राष्ट्रीय फेलोशिप ही 2 वेगवेगळ्या विभागांमध्ये म्हणजे विभागलेली आहे. जसं की एक म्हणजे टॅगोर राष्ट्रीय फेलोशिप आणि दुसरी म्हणजे टॅगोर संशोधन किंवा रिसर्च फेलोशिप. ठीक आहे. अशा 2 आहेत, टॅगोर राष्ट्रीय फेलोशिप आणि टॅगोर संशोधन शिष्यवृत्ती. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या बऱ्याचशा योजना आपण या कलाकारांसंदर्भातच्या अभ्यासल्यात लक्षात ठेवायच्यात. कलाकारांसाठी जी सगळ्यात सुरुवातीला आपण बघितली ती म्हणजे निवृत्ती वेतन त्यांना मिळावं, वैद्यकीय मदत मिळावी, अशांसाठी म्हणूनची एक योजना जी देशात पहिल्यांदा सुरू करण्यात आली आहे, तर ती पण आपण बघितली. ज्याच्यामध्ये क्रायटेरिया काय आहे की असे कलाकार हवेत, प्रोफेशनल असतील, नॉन प्रोफेशनल असतील, किंवा अगदी म्हणजे हॉबी म्हणून त्यांची कला आहे आणि त्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न 48,000 पेक्षा जर कमी असेल तर ते कलाकार हे या योजनेसाठी पात्र ठरतील. ठीक आहे. या फेलोशिपसाठी किंवा या शिष्य सॉरी या निवृत्ती वेतनासाठी पात्र ठरतील. ठीक आहे. तर आय होप या लेक्चरच्या माध्यमातून आपण जेवढ्या काही योजना आत्तापर्यंत बघितल्यात इंटरेस्टिंग वाटल्या असतील. असंच एक योजनांचं पुढचं एक लेक्चर असणार आहे, त्या योजना जास्त महत्त्वाच्या ठरतील कारण त्या योजना ह्या पर्टिक्युलर वर्ष पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रधानमंत्री जनधन योजना ज्याला 8 वर्ष पूर्ण झाले, त्यानंतर उडान योजना ज्याला 5 वर्ष पूर्ण झाले, तर अशा वेगवेगळ्या या योजना आहेत की ज्यांना 5 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष असे पूर्ण झाल्यात, त्या योजना आपण पुढच्या पार्टमध्ये कव्हर करणार आहे. त्यामुळे ते लेक्चरसुद्धा व्यवस्थितपणे बघा, कारण जास्त शक्यता असते की 5 वर्ष पूर्ण झालेत ना, तर डेटा आहे, त्यांचा रिझल्ट काय होता, सर्रास जे काही चांगले आउटपुट मिळालेल्या ज्या योजना असतील त्याच तुम्हाला परीक्षेत बघायला मिळतील. म्हणजे डेटा विचारला जाईल की समजा उज्ज्वला योजनेला 5 वर्ष झालेत, तर उज्ज्वला योजनेअंतर्गत किती घरांमध्ये गॅस जोडणी झाली, असे काही क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला टॉपिक समजला असेल की पुढचा जो पार्ट आहे हा मागच्याच ज्या काही मागच्या त्यांच्या या सरकारच्या मागच्या टेन्युअरमध्ये ज्या त्यांनी लॉन्च केल्या होत्या त्या योजनांना आपण या लेक्चरच्या पुढच्या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासू. ठीक आहे. तर तुम्ही इथंपर्यंत हे लेक्चर बघितलं त्याच्याबद्दल तुमचे आभार. भेटूत आपण अशाच इंटरेस्टिंग लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.